जुन्या वादाचा बचपा काढण्यासाठी चार युवकांनी फ्रेजरपोरा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बेनोडा येथे राहणारा पंचवीस वर्षीय रोहित उर्फ नागो विजय भोंगडे याच्या घरी शुक्रवारी रात्री हल्ला केला रस्त्याने येत असताना चौघांनी शिवीगाळ करून हातात चाकू घेऊन येत असताना शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी घर घरबंद केलेत अशात रोहित याला तू आमच्या हाताने मरणार असे म्हणून त्याच्यावर चाकूने पोटावर पाठीवर डोक्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केली ही झटापट होत असताना रोहितच्या बहिणीने धाव घेतली असता तिलाही मारहाण करून जखमी करून पडून गेलेत यात गंभीर जखमी झालेला रोहित उर्फ नादो याला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर बहिणीला पीडीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती होताच फ्रिजरपुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठलेत रोहितच्या आईच्या तक्रारीवरनं आरोपी प्रवीण भीमराव बनसोड त्याचा भाऊ रुपेश बनसोड अनिल जोंधडे व एका अनोळखी युवकाला शनिवारी ताब्यात घेतले चारही आरोपी विरुद्ध पोलिसांनी कलम तीनशे सात दोनशे चौऱ्याण्णव चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे काल दिनांक नऊ बारा बावीस रोजी रात्री सुमारास तीनशे सातचा गुन्हा फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला घडून दाखल झालेला आहे त्यातील साधारण अशी त्याची महिला फिर्यादी आहे मंगल भोंगरे म्हणून रातक बेनोडा त्यांनी फिर्याद दिली की तिच्या मोहल्ल्यात म्हणजे आरोपी प्रवीण बनसोड रुपेश बनसोड आ, हे राहतात आणि तिचा मुलगा जो हे रोहित त्यांचे त्यांचे जुने वाद आहेत त्या वादासंबंधाने पो फिज पोलीस स्टेशनला काही एन सी वगैरे वगैरेही आहेत आणि काही गुन्हेही आहेत तर काल ते तिचा मुलगा ती आणि तिची मुलगी असे घराजवळ उभे असताना हे आरोपी अंगणात आले चाकू घेऊन आले ते चाकू घेऊन आल्याने सर्व घाबरून गेले हा चाकू फिरवत आले असं तिचं म्हणणं आहे आणि ती त्यांच्या भीतीपोटी लोकं पोहून गेले मग फिर्यादी व फिर्यादीची मुलगी मुलाला म्हणजे तिचा जो मुलगा आहे नादू रोहित नादू याला मारून काय सांगत होतं त्याच चार यांनी त्याच्यावर तुझ्या आतछुटिनीस आले असं म्हणत चाकूने त्याच्यावर वार केले तसेच तिची मुलगी हे फिर्यादी हे त्यांना रोखण्याचा प्रतिकार करत असताना मुलीवरही त्याने वार केली त्यामुळे रोहित नादो हा सध्या सुएश हॉस्पिटलला दाखल आहे त्याच्यावर उपचार चालू आहे तसेच मुलगी पंजाबराव देशमुख महाविद्यालयात दाखल आहेत तिथेही त्यांच्याकडे उपचार चालू आहेत आणि यावरून गुन्हा दाखल असून चा चारी आरोपी प्रवीण बनसोड रुपेश बनसोड तसे इतर या दोन यांना आपण ताब्यात घेतले अटकेची प्रक्रिया सुरू आहे जखमी रोहित उर्फ नादो याच्या विरुद्ध सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध तडीपारीचा आदेश काढला होता त्याने विभागीय आयुक्तालयात अर्ज सादर केला होता मात्र तो अर्ज सध्या प्रलंबित असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे